बरं, एक विचार आमच्या पण मनात आहे की आई मुलाचा ची जबाबदारी तो मोठा होईपर्यंत घेते, नंतर ती जबाबदारी कोणातरी दुसऱ्याकडे देते. तर किती रश्मी वहिनी किती वर्ष आता जबाबदारी घ्यायची? आता आमदार म्हणून माझी जबाबदारी आईंनी मुख्यमंत्र्यांवर सोडलेली आहे, इतर नेत्यांवर सोडलेली आहे. नाही पण आम्हाला काहीतरी बातम्यांमध्ये मध्ये येत असतं, आप कुछ भी बोलो हमें आपका उत्तर पटनी चाहिए. आपका माझं हिंदी जरा खराब है, उसके लिए बोल रहा आप जो उत्तर देंगे ना हमको पटनी चाहिए वो उत्तर. तुमची दिशा चुकलेली आहे. नाही नाही, पण आईनी जबाबदारी आधीच सोडलेली आहे एका अर्थाने, कारण आई मला नेहमी सांगायची राजकारणात जाऊ नकोस, तुझे आजोबा आहेत, तुझे वडील आहेत, पेपरामध्ये चांगले लिहिलं जातं, टीकाही होते, हे सगळं होतं, तू खरंच राजकारणात जाणार आहेस का, खरंच आमदार होणार आहेस का. आत्ता पण आमदार झाल्यानंतर मला विचारलं, अरे तू माझ्यावर जरा बसलेलास का, कधी पद्धत असते ना घरी विचारायची वगैरे, मला विचारलंस का आमदार होशील तेव्हा? म्हणलं आई पण तूच सगळं म्हणजे फॉर्म वगैरे मला मी तुला सांगितलं भरायचं आहे. म्हणजे हो बरोबर आहे, पण मला विचारलं का मी लढू शकतो का? म्हणलं अरे आई, म्हणजे सगळं आई ठरवणार हे ठरलंय? नाही, एक तर आई नेहमी असं मतदारसंघाबद्दल विचारतात. नाही एक आहे की आई नेहमी म्हणजे राजकारणाबद्दल लाजत असते, मागे असते, पण नाहीतर पर्सनल लाईफमध्ये आईचा हात असतो, पण पुढचं अजून काही ठरलं नाहीये. बर, ओके, पुढचं अजून आमचं ते ठरलं नाहीये असं यांचं ठरलंय. बोला ना सर, माईक मध्ये. आदित्यजी हेच म्हणतायत, ते एलिजिबल आहेत आणि अवेलेबल आहेत, आणि तुम्हाला संपर्क करायचा असेल तर अवधूत गुप्तनकर रश्मीताईंचा नंबर देखील आहे. पण त्यांचा नंबर मी ऑफलाईन ठेवलेला आहे. तिकडनं जोरदार प्रतिसाद आला, महिला वर्गातनं जोरदार टाळ्या वाजलेल्या आहेत. याला म्हणतात मनाशी मांडे खाणे. मैं रुका हूँ, पहले आदित्य जी बोले क्योंकि हम दोनों को बीवी नहीं है, तो मैं सो देख रहा हूँ वो पहले किसको फोन करे. चला मग आदित्यापासून सुरुवात करूया. आदित्य लाव ऑफ होऊन, हा घ्या, कुणाला लावताय बघूया. मी झीशानच्या वडिलांना लावतोय की त्याचं लग्न लवकर करून टाका, म्हणजे फॅन फॉलोइंग माझ्याकडे येईल थोडं बाकीचं. एक मिनिट, मी पण कॉन्फरन्स प्रयत्न करतोय ह्यांचाच. नाही पण लागत नाही, त्यांनी सांगितले ते काय दिल्लीमधून ते ऐकत वगैरे असतात, तर ते बोलले तुम्ही दुसरीकडे गडबड करत काय काय. कोणाला लावू फोन? अच्छा, फोन लावण्याची दिशा संगमनेरनं ठरवावी. अच्छा, लागला कॉन्फरन्स कॉल लागला आहे. आणि हां बोला. अच्छा काय, नाही कोणाला राऊत साहेबांना पाठवायचं गोव्यामध्ये? ते बोलतात संजय राऊत साहेबांना गोव्यामध्ये पाठव, म्हणजे तिथे पण सत्ता बदल होईल. नाही, हां नमस्कार सोनियाजी, पवारसाहेब, उद्धवसाहेब नमस्कार, मुख्यमंत्री साहेब आपल्याबरोबर बोलून बरं वाटतंय की आपण इथे सत्ता बदल केलेला आहे, इथे चांगलं सरकार आणलेलं आहे, पण जर आपल्याला एक करता आलं तर गुप्ते साहेबांचे जरा ते प्रश्न थोडे कमी केले तर बरं होईल आमच्यासाठी, कारण यांचा सूर नवा ध्यास नवा झालेला आहे, तसा आमचा पण झालेला आहे, पण आत्ता चाबूक हातात असल्यामुळे पुढे बोलता येत नाही आहे. वा 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 वा, मला वाटतं त्यांना तुमच्याशी बोलायचं, कारण तुम्ही तिन्ही पक्षांचं गाणं बनवलेलं आहे, तर त्यांना तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या आहेत. हां साहेब, हां थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. हो हो, बीएमसीच्या कामासाठी रेडी आहे. ओ येस येस येस, करायला घेतली गाणी, करायला घेतली. हो पाठवतो, स्क्रॅच पाठवतो साहेब. ओके ओके, थँक्यू थँक्यू.